श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. बदलापूरच्या नराधमाचा अखेर एन्काउंटर. बदलापूर येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधम अक्षय शिंदे आरोपीला तळोजा कारागृहातून नेत असताना संशयित आरोपी याने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पोलिसांनी आपल्या संरक्षणासाठी संशयित आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर केलाय. अक्षय शिंदे या नराधमाला जागेवरच फाशी द्या अशी मागणी देखील बदलापूरच्या नागरिकांनी केली होती. त्यावेळी त्यांनी दिवसभर रेल्वे रोको करून आंदोलन केलं. महाराष्ट्रभर या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त केला गेला. मात्र या कारवाईनी कुठेतरी महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांवर धाक राहील असं म्हटलं जात आहे. पोलिसांच्या या कारवाईचं काही ठिकाणी स्वागत होत असल्याची चर्चा सध्या रंगली आहे, तर विरोधक मात्र हे ठरवून केल्याचा कार्यक्रम आहे असं देखील आरोप करतायत. आत्महत्या केली असं आताच मी ऐकलेलं आहे. पोलिसांच्या पिस्तूल घेऊन आत्महत्या एखादा आरोपी करत असेल तर हे अधिक गंभीर आहे. पुन्हा एकदा पोलीस कसे पोलिसांचं काय चाललंय याच्यावर प्रश्नचिन्ह तयार होतं. कारण बदलापूरच्या आरोपीची सविस्तर चौकशी करून त्याला जे तिथल्या स्थानिक संस्थेने पाठिंबा दिला, पोलिसांनी उशिरा केस नोंद केली, या सगळ्यांच्यावर प्रकाश पडला असता. पण ही पुढच्या सगळ्या चौकशा थांबाव्यात म्हणून यात असं काही झालंय का ह्याची आता परत चौकशी करावी लागेल. कारण एखाद्या आरोपीच्या हातात पोलिसांचं रिव्हॉल्वर लागणं हे अतिशय गंभीर आहे. ही बातमी माझ्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचण्यात आली आणि या एकूणच सगळ्या प्रकरणावरच एक संशयाची चादर ही तयार झालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जर आरोपी हा पोलिसांच्या संरक्षणात असताना रिव्हॉल्वरने स्वतःवर गोळी झाडून घेऊ शकत असेल तर नक्की पोलीस खात्याच्या विषयीच नेमकं प्रश्नचिन्ह हे निर्माण होतं. आणि असं असताना राज्याचे गृहमंत्री हे केवळ सरकार वाचवण्यामध्ये आणि आता कोणाकडे खरं तर नेतृत्व जाणार याच प्रश्नामध्ये मशगूल आहेत. स्वतः गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये 240 दिवसात 213 बलात्काराच्या घटना घडल्या. तर गृहमंत्र्यांच्याच होमटाऊनमध्ये होम डिस्ट्रिक्टमध्ये ही परिस्थिती असेल तर गृहमंत्र्यांचा किती वचक आहे हीच गोष्ट स्पष्ट होते. आणि यामध्ये हा जो प्रकार बदलापूरच्या बाबतीत घडलाय हा खरोखर नेमका का घडला याची सखोल चौकशी केली गेली पाहिजे आणि हे सत्य जनतेसमोर यायला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.